रेल्वे स्थानकावर रेल्वे पायलट रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोपरगाव शहरातील शिवाजी मस्के या इसमाचे प्राण वाचले आहे. रेल्वे लाईन ओलांडताना हा अपघात झाला असून जखमी इसमाला शिर्डीतील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील बजरंग चौक दत्तनगर भागातील राहणारे शिवाजी किसन मस्के वय 55 हे शनिवार दिनांक 27 मे 2023 रोजी दुपारच्या सुमारास कोपरगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे लाईन ओलांडत असताना ट्रेन नंबर 1177 जमुत्तावे पुणे झेलम एक्सप्रेस या रेल्वे इंजिनच्या खाली सापडल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. रेल्वे पायलटने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी ब्रेक लावल्याने गाडी थांबली आणि मोठा अनर्थ टळला. यावेळी रेल्वे पोलिसांना सदरच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस हेमराज आंबेकर शेख धनंजय यादव त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वेखाली अडकलेले शिवाजी मस्के यांना बाहेर काढले. या झालेल्या अपघातात त्यांना पायाला कमरेला डोक्याला दुखापत होऊन जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शिवाजी मस्के यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी शिर्डीतील रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलीस हेमराज आंबेकर यांनी दिली आहे. आज रोजी ऑन ड्युटी DYSS यांनी आम्हाला कळवले की ट्रेन नंबर 1177 जम्मूतावी पुणे झेलम एक्सप्रेस इलेक्ट्रिक पोल नंबर 417/18 चे समोर एक इसम हा लाईन क्रॉस करीत असताना इंजिनचे लोकोपाट यांनी सांगितले की तो जखमी झालेला आहे, पुढील कारवाई करा. त्यावरून आम्ही स्वतः घटनास्थळी जाऊन त्याचा दब त्याला नेऊन ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला दवाखान्यामध्ये ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला रेफर म्हणून रेफर कामी शिर्डीला रवाना केलेले आहे. त्याचा जबाब नोंदवून त्याच्या नातेवाईकाचा तपास सुरू आहे. अशा घटना वारंवार घडतात लाईन क्रॉस करताना, आपण प्रवाशांना काय आवाहन करणार? प्रवाशांना आम्ही प्रत्येक वेळेस तेच सांगत राहतो की लाईन क्रॉस आता हा जो आहे स्टेशनपासून 2 किलोमीटर आहे, शिंगणापुरातून त्या साईडला आउटसाईडने लाईन क्रॉस करत होता, त्या ठिकाणी तर प्रत्येकाचं लक्ष नाही राहणार ना. तरी आम्ही प्रत्येकाला सांगतच राहतो की बाबा लाईन क्रॉस करू नका, ब्रिजवरून जा, ब्रिजचा उपयोग करा, चालती गाडी पकडू नका, हे आम्ही प्रवाशांना रोजच सांगत राहतो. आणि सदरच्या याच्यामध्ये आमच्या माननीय वरिष्ठ जे आहे PI जोगदंड साहेब हे आम्हाला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन करत राहता की अशा अशा सूचना तुम्ही रेल्वे इन्क्वायरीला देत राहा.